नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आलेलो आहोत पाचाड इथे जिजामाता यांचं जे निवासस्थान आहे, जो वाडा आहे तिथे. तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे आहे हा वाडा, आणि उन्हाची वेळ आहे त्यामुळे थोडासा त्रास देखील होतो आहे, घाम आलेला आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता की वाडा आहे हा, पण याची जी अवस्था आहे ती खूपच बेकार आहे. कारण बघा, गवत वाढलंच आहे इकडं, अजून पण तुम्हाला दाखवीन मी एंट्रान्स वगैरे. तर याची जी रिकन्स्ट्रक्शन किंवा रिडेव्हलपमेंट ती केलेली नाही आहे. दाखवली येत आहे काय? हा विरीकडे जाणारा मार्ग आहे. शिवाजी महाराज की जय. भवानी पाणी घाण झालंय, खोल आहे पाणी आहे का आतमध्ये? हो. आणि मग इथे काय असणार, एकदम त्यांचा थंडगार एकदम पडल्याच्या नंतर मग त्यांना थोडस इंटरेस्ट यायचं बोलायचं आलेलं. इथे पोता असणार खाला, मग एक एक शिवकांना पुढे बोलवणार, भाऊ साहेबांची त्यांच्या जी गप्पा गोष्टी सांगणार, प्रत्येकाच्या हातामध्ये ती फळे ही तक्क्याची आले तर इथेच बसायची. खोल किती? खोल किती? खोल ही 20 फूट आहे. खाली 20 फूट आहे. ह्या साईडला खोल आहे. इकडून संपूर्ण पायरेट असे होते. मित्रांनो, इथं वीर आहे, पण तुम्ही बघू शकता की काय अवस्था आहे. अच्छा अच्छा, तिथून तू काय घालवायचं बाहेर? तिथून निस्ता, तिथून मग. मित्रांनो, हा चौतार तुम्ही बघू शकता, इथे राजमाता राहायचे हे आहे ते ठिकाण. ही विहीर आहे का काय आहे नक्की? त्या विहिरीचं पाणी अरे पण ते बनवलंय बघ ना कसलं, आणि त्याच्यावरती परत हे आहे सगळी माती आणि दगड. आता बनवून दाखवा बरं असलं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा असा प्रकारे आहे वाडा. सरकार रे थोडंसं तरी लक्ष द्यायला पाहिजे रे. भाऊ साहेब तिथे राहायची, वरती साहेबांनी लाकडं होती, नाल्यांची कवलं होती. रायगड जसा जालफोल केला तर आऊ साहेबांचा वाडाही जालफोल केला. वरचं शेत सगळं जळून गेलं, वरी जुने पाया म्हणून चौकरी राहिली. ते आऊ साहेब तिथे राहायची. आऊ साहेबांच्या सेवेला शिवाजी महाराजांची चौथी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, हे पुतलाबाईचं घर ती सेवेला. मग इकडूनच जायचे ना त्यांना आपल्या घरामध्ये ज्यांच्या मोठ्या म्हणून. आता शिवाजी महाराज दररोज आईचं पाठे पाठे दर्शन घ्यायचं. कुठल्या पॉईंटवरून दर्शन घ्यायचं? पाठे पाठे घ्यायचं. शिवाजी महाराज आईचं दर्शन त्यांना देवी प्रसन्न झाली, भवानी माता त्यांचं दर्शन कधीच विसरायचं नाही. मग रायगडवरून कुठल्या पॉईंटवरून घ्यायचं? हा बघा हा पॉईंट, चकमक चौक पॉईंटवरून शिवाजी महाराज. हा बघा माझ्या आमच्यासाठी चौकाच्या जवळ. हा बघा माझ्या आमच्या दिसतोय ना, तो चकमक चौक पॉईंट आहे. पण तो चकमक चौक पॉईंट नाही, त्याला म्हणायच्या पूर्वी कळेल. आता टकमक टोक बोलतात. मग त्या पॉईंटवरून शिवाजी महाराज समोरासमोर आईचं दर्शन घ्याय. मला सांगा, आईला कसं काय समजणार की माझा मुलगा तिथं माझं दर्शन घ्यायला आला? आई तर आजारी मधल्या वरांड्यामध्ये, नाही समजू शकत. पण आता आईचं दर्शन कसं काय घ्यायचं? मग महाराजांनी काहीतरी हे काढलं नाही येते. मग शिवाजी महाराज पुढे पाठीमागे एक त्यांचा सेवक भव्य असा भगवा झेंडा. शाळेमधील लेकरं जातात ना बघा, बेल वाजते आणि मग जोरात घंटा वाजवला डांडण. आई मधल्या वरांड्यामध्ये होते. हा बघा समोर 3 पायऱ्या आहेत. मॅडम त्या 3 पायऱ्या इथं हा समोरचा दरवाजा आहे, पाठीमागचं तिथे. मग तिथे समोर उभे राहिल्या आऊ साहेब, त्या समोरून बघितली महाराजांनी माझी आई आता समोर उभी राहिलेली आहे. मग तिथून मग दररोज सकाळी पाठे पाठे दर्शन व्हायचं. मी सांगतो तुम्हाला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, महाराष्ट्रामध्ये कितीही किल्ले बघा, पण असे किल्ले तुम्हाला दिसणार नाही. भव्य असा रायगड समोर आणि भव्य असा आऊसाहेबांचा राजवाडा, आईचं वास्तव्य रायगडच्या पायथ्याला. का हो
आणि आईचं दर्शन सकाळी पाटे पाटे होते आई की ना काय महाराजांचं डोकं असेल. आता आपण तुम्ही सगळे पब्लिक आतमध्ये आलेत वाड्यामध्ये, पण पूर्वी कुणालाही विंट्री नव्हती आतमध्ये येण्याची. त्याचं कारण की आऊ साहेबांचा मेन वॉचमॅनचं घर तेव्हा गेटच्या समोरचा उतार आहे, तो तिथे राहणार, तो तुम्हाला तिथेच थांबवणार आले का. मग तुम्ही त्यांना विचारणार आम्हाला आऊ साहेबांचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. नाही, तुम्हाला जर का आऊ साहेबांची परवानगी असेल तरच तुम्ही आतमध्ये येऊ शकता. कोण बोलते? आऊ साहेब आहे तो चौकीदार, आऊ साहेबांचा बोलते. मग तुम्ही आता इथेच थांबा, मी आता जातोय आणि आऊ साहेबांच्याकडून तुमची परवानगी घेऊन येतो. मग तो येणार, आऊ साहेबांना मुद्रा करणार, मुद्रा केल्याच्यानंतर आऊ साहेब त्यांना विचारणार भानगडी काय, लोक आलेले आहेत त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी आहे का. आऊ साहेबांच्याकडे येणारी लोक नेहमी असायची दर दिवशी यायची, पण आऊ साहेबांच्याकडे त्यांची नोंद असायची. आता साहेब आलेत, साहेबांनी तिथं नाव लिहून ठेवायचं त्यांच्या यादीत. आणखीन साहेब काय म्हणणार की आमचे काय नातेवाईक येणार आहे 2 दिवसांनी का 3 दिवसांनी, मग त्यांची पण नावं सांगा, की त्यांची पण नावं असणार. मग काय बोलणार तुम्ही त्या चौकीदाराला? बोलणार आताच्या आता जावा आणि ते आलेत कुठून, त्यांचा गाव नाव पत्ता सगळं माझ्याकडे घेऊन या. मग तो गाव नाव पत्ता घेऊन येणार, पुन्हा ती लिस्ट काढणार याच्यामध्ये ती लोकं आहेत का, असली तरच आतमध्ये विंट्री, नाही तर विंट्री नाही. या वाड्यामध्ये 14 बुरुज आहेत, हे समोर 5 बुरुज आहेत, पाठीमागे 5 बुरुज आहेत, इकडे 2 आहेत इकडे 2 आहेत. यांना काय म्हणतात? टेहेलनी बुरुज. हे टेहेलनी बुरुज आहेत. प्रत्येक टेहेलनीला जागा मार्ग आतूनच आहे. हा बघा, प्रत्येक बुरुजावरती असे दिले पाठीमागे बघा सगळे आतूनच. बाहेरून जर ठेवलं तर कुठलाही शत्रू येऊ शकतो, म्हणून आतूनच आहे. आता आऊ साहेब काय नेहमी त्या तक्याच्या विहिरीवर बसायला जायची नाही. शिवाजी महाराज पण काय नेहमी आईला भेटायला यायचं नाही, त्यांची तारीख ठरलेली असायची, त्याच वेळेसच यायचीच. त्या वेळेसच आऊ साहेब आणि ते गप्पा गोष्टी त्या विहिरीवरती सांगायचे. पण आऊ साहेबांचा सुद्धा बसण्याचं ठिकाण आहे, काय नुसते घरामध्ये बसायचेत ना, घरातून जरा चला कुठेतरी निवांत बसू. रायगडला पण पद्धत तीच आहे, तशीच मी दाखवतो पद्धत इथून. तर मग आऊ साहेबांचा समोर आहे तो सोपा आहे. आपल्या घरामध्ये पलंग असतो का? आहे ना पलंगासारखा. हा इकडून पॅक इकडून पॅक पाठीमागून पॅक. मग आऊ साहेबांचं 14 सेवक फॅमिली असं तिथ्या खाली बसणार. अशीच रायगडला शिवासनांची प्रथा आहे. रायगड खाली मग सगळे सेवक तिथे बसणार. आऊ साहेब तिथून माहिती, एक चौकीदार ह्या रूम मध्ये, एक चौकीदार त्या रूम मध्ये, आणि मग आऊ साहेब त्यांना इथून माहिती देणार. साहेब एवढी आपली माहिती आहे नाही, हे आपली माहिती मी पुस्तक वाचून गाईडपणा करत नाही, पूर्व त्यांना सांगितलेली माहिती. हे घोड्यांसाठी हाऊद आहे पाणी पिण्याचा. चल पुढं तिकडं बघून येऊ, वरती फिरू. बराच मोठा वाडा होता, परत हाय तसा वाडा उभारला तर लय भारी होईल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की हा असा वाडा आहे आणि ही आत्ताची कंडिशन आहे इथली. जसं आपलं मोदी सरकार म्हणत आहेत की मुंबईला भव्य दिव्य पुतळा उभारू आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो तर काय आत्तापर्यंत त्याचं उभारणी झालेली नाही आहे. पण कमीत कमी जे जुनं आहे ते तरी जतन करा, त्याला तरी जपा. तुम्ही जे नको तिकडे घालवत आहे ना पैसे, ते इथे लावा. याचं जरा जतन केलं, रिनोव्हेट केलं तर हे पण खूप सारं पर्यटन स्थळे होईल, इन्कमही भेटेल गव्हर्नमेंटला याच्यातून. वॉट इज हिअर, इथं पण विर आहे खाली काय आहे आतमध्ये? आतमध्ये जायला आहे रे, नाही बॅक आहे ना, पाणी बसले. हे काय जुनं सगळं बांधकाम पडत चाललंय. खाली जो पूर्ण आहे जसं पहिल्यासारखं केलं तर खूप भारी होईल. इकडं इकडं काय रे समोर विहीर आहे का? हे बघून येऊ. तेच ना, ते हे केलं तर ते
पूर्ण बाजारपेठ वगैरे दाखवली होती 3D मध्ये। हे झालं आपलं बघून, इकडे पण सेम आहे वाटतं। इकडनं बाहेर पडायला डायरेक्ट, इथून खरा सीन दिसतो पूर्ण वाड्याचा। तर मित्रांनो, असा आहे आपला जिजामातेंचा राजवाडा, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला। त्यांच्या वाड्याची जर ही अवस्था असेल तर आपण काय करावं, तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये। आणि प्लीज ह्या व्हिडिओला शेअर करा सगळ्या राजकारण्यांपर्यंत। मित्रांनो, लवकरात लवकर ह्या आपल्या जिजामातेंचा राजवाडा आहे त्याचं सुशोभीकरण होईल अशी मी अपेक्षा करतो। आणि आता आम्ही इथे तुम्ही सनसेट बघू शकता आणि आम्ही उभे आहोत ह्या ठिकाणी। तर चला, आजच्यासाठी एवढंच। सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। पडायचं रे बाबा। अँड हिअर इज अवर सिद्धेश ब्रो। किती गवत वाढलं आहे बघा। एकीकडे सरकार कोटी कोटींची बिलं पास करतंय आणि ह्या ठिकाणी जिथं करायला पाहिजे तिथं काहीच नाही करत। बिलं फक्त पास होत आहेत पण कामं काय होत नाहीत। हे आहे आमचं महाराष्ट्र। गरिबांनी करा कष्ट, मंत्र्यांनी खा फक्त। पैसा आता थोडी आपण सगळंच बोलू शकतो ना। तुझा काय व्ह्यू आहे सांग। न्यूट्रल तेच झालं आहे बाबा, कोण काय बोलत नाही ना, त्यामुळे तर सगळे माजले आहेत। मित्रांनो, आपण आलेलो आहोत जिजामातांच्या समाधीच्या इथे। इकडे चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे, आपली तक्रार फक्त राजवाड्यासाठीच आहे। जो जिजामातेंचा वाडा आहे त्याच्याबद्दलच आपली फक्त तक्रार आहे। हा मार्ग आहे मित्रांनो समाधीकडे जाण्याचा। आज रविवारमध्ये बरेच पर्यटक इथे आलेले आहेत। नजरे मी भरली